महावितरण तासगाव कार्यालय फोडून कॅशबॉक्स आणि सात हजार सातशे पन्नास रुपये रोख असा ऐकून बारा हजार सातशे पन्नास रुपयांचा सा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे याची फिर्याद प्रसाद प्रभाकर अवघडे वर्ष बेचाळीस राहणार तासगाव यांनी दिली आहे तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक फेब्रुवारी दुपारी दोन ते चार वाजण्याच्या कार्यालयात प्रवेश केला प्रसाद अवगडे यांच्या केबिन मध्ये दाराचा कोयंडा तोडून आत आले कार्यालयातील एक लाकडी कपाटाचा कुलूप तोडून त्यातील साहित्य ते विस्कटले तेथेच बाजूला असलेल्या लोखंडी तिजोरीचं कुलूप तोडून त्यात ठेवलेले लोखंडी कॅश बॉक्स आणि सात हजार सातशे पन्नास असा रोख रक्कम असा एकूण बारा हजार साडेसातशे रुपयाचा मुद्देमाल चोट्यांनी चोरून नेला आहे याची फिर्याद प्रसाद अवघडे यांनी तासगाव पोलीस ठाण्यात दिली असून अज्ञान चोट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे